हरिओम, मी रवींद्र सिंह वेद पाठक, बालचंद्र उपासना केंद्र। मला बापूंचे खूप अनुभव आले आहेत, त्यातले एक दोन अनुभव आपल्याशी शेअर करतो। बापूंच्या मीटिंगला मी पुण्यामध्ये आलो होतो। पुण्यामध्ये मीटिंग झाली आणि 4 वाजता साधारण सांगितलं गेलं की बाहेरगावचे जे लोक आहेत त्यांनी लवकर निघू शकता। तर मी मग निघालो तिथून बाहेर बाहेर पडलो आणि बाहेर त्यावेळेस इतका धोधो पाऊस पडत होता। मग एक पण रिक्षा मिळाला तयार नाही। खूप इकडं शोध केली तेव्हा एक रिक्षा मिळाला। रिक्षा करून पुणे बस स्टँडवरती स्वारगेट बस स्टँडवरती आलो। तिथे मी पाहतो तर काय गर्दी, तुफान गर्दी। बारामती बालचंद्र बारामती पुणे बारामती जे नॉनस्टॉप बस आहे त्या बससाठी प्रचंड गर्दी। इतकी लांब लाईन होती की वाकडी तिकडे गोल गोल फिरून लाईन आलेली। मला वाटलं की आता साधारण 2 तास तरी नंबर आपल्या यायला नंबर लागतील। आता मी कॅल्क्युलेशन करायला लागलो की आता 6 वाजलेत, 2 तासांनी माझा नंबर येणार, म्हणजे 8 वाजता माझा नंबर येणार गाडी म्हणजे बुकिंगसाठी, आणि त्यानंतर मला बस मिळणार। तिथून मी बारामतीला येणार, तोपर्यंत वाजतील 10 साडे 10 वाजतील, तोपर्यंत सगळ्या बसेस बालचंद्रचे निघून गेलेले असतील। मला बस काही मिळणार नाही आणि मला तिथे बस 12 वाजता अडकून पडावं लागेल। बापूंना प्रार्थना करत होतो आणि त्यानंतर तोपर्यंत तेवढ्यात मागे पण अजून बरेच लांब लाईन लागली होती। त्या दिवशी पुण्यात काहीतरी कसले तरी इंटरव्ह्यू होते का परीक्षा होत्या, त्यामुळे खूप गर्दी होती प्रचंड। एवढी कधी कधी गर्दी नसते पण त्या दिवशी खूप गर्दी होती। मग मी असं बापूंना प्रार्थना करत होतो, बापू काय करायचं कसं करायचं। तेवढ्यात एक माणूस आला, म्हणलं बालचंद्र बारामतीला जायचं का? म्हणलं हो या। म्हणला तिथे जी बस उभी होती आता ती सुटणार होती बस, त्या बसमध्ये मला घेऊन गेला। म्हणलं हो का, ए रिकामा सीट दिसतं ते माझं सीट आहे आणि मी क्या जायचं कॅन्सल केलं आहे तर तुम्ही जाऊ शकता आणि तिकिटाचे पैसे नेमकेच पैसे द्या, फक्त मी जास्तीचे पैसे मागत नाही आहे, फक्त तेवढे पैसे द्या फक्त। त्याला तिकिटाचे पैसे पुरती दिले आणि मी त्या सीटवर जाऊन बसलो। आणि जाऊन बसल्यानंतर शेजारपाजार लोकांना विचारलं तुम्ही किती वेळ लाईनमध्ये उभं होतात? ते म्हणले आम्हाला 2 तास लागले नंबर यायला आमचा। मी बापू नंबर म्हणलं बापू एवढ्या गर्दीतून फक्त मलाच कसं काय निवडलं, नाहीतर माझ्यासमोर कितीतरी लोक होते, माझ्या मागे पण अजून किती लोक होते, पण त्या माणसाने बरोबर मलाच फक्त कसं काय विचारलं। आणि त्यानंतर मी बारामतीला पोहोचलो, बारामतीतून बालचंद्रला मी घरी जेवायला तर घरी येऊन पोहोचलो होतो। तर बापू असे आपल्या भक्तांची गैरसोय कधी होऊ देत नाहीत। अंबद्या।